दिवा येथे शिवसेनेच्या वतीने आयोजित पाइपलाइन लोकार्पण सोहळ्याच्या निषेधार्थ दिवा भाजपने रेल्वे स्टेशन येथे निदर्शने करत लोकांना पाण्यासाठी रिकामी कॅन व बादलीचे वाटप केले। मुख्य जलवाहिनीच्या कामांमध्ये व शहरांसाठी आलेल्या 800 कोटींच्या निधीमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप भाजपने केला आहे। मुख्यमंत्री नव्या पाइपलाइनच्या लोकार्पणासाठी दिव्यात येत असतानाच काल रात्री मुख्य पाइपलाइन लीकेज झाल्याने व गेले 8 दिवस दिव्यात तीव्र पाणी टंचाई असल्याच्या पार्श्वभूमीवर दिवा भाजपने स्थानिक शिवसेना नेत्यांच्या कारभारावर व त्यांच्या विरोधात मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्यासाठी दिवा स्टेशन येथे निदर्शने केली। यावेळी दिवा मंडळातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। दिव्याला पाणी झालं, सन्माननीय मुख्यमंत्री उद्घाटन करतात, पाण्याचं लोकार्पण करतात, तर उद्यापासून नक्कीच लोकांना पाणी येईल अशी लोकांना आशा आहे। आणि आम्ही जे दिवा भाजपने ज्याप्रमाणे म्हटलं होतं की दिव्याच्या विकासाच्या जे आम्ही काही प्रदर्शन करणार आहोत, ते आम्ही आधी ते प्रदर्शन दिवा भाजपतर्फे दिवा स्टेशनला आम्ही करत आहोत। भारतीय जनता पार्टीचा यस।